आगळ्या वेगळ्या अशा पाठाची ओळख करून देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपले मानवी जीवन सुख दुःखाने भरलेल्या अथांग अशा सागरा प्रमाणे आहे आणि या जीवनात केव्हा केव्हा असे प्रसंग येतात की त्यांचा सामना कसा करावा हे आपल्याला कळत नाही कारण या जीवनामध्ये आपण सुख लोलूप झालेलो आहोत कोरोनाने आपल्याला दुःखाची देखील जाणीव करून दिली सुखाची ओढ लागलेल्या माणसाला दुःखाची भीती वाटते म्हणतात सुख पाडे दुःख पर्वता एवढे पण तस नाही जस आकाशातील सूर्य आकाशातील ढग आल्याने मळब आल्याने काही काळापुरताच नाहीसा झालेला असतो तो कायमचा नाहीसा होत नाही जसं एखादा वृक्ष पानगळतीच्या काळात शिशि ऋतूमध्ये त्याची संपूर्ण पाने ही झडून गेलेली असतात तो वृक्ष हा निष्पर्ण बोडका झालेला असतो पण काही काळ गेल्यानंतर त्या वृक्षावर पुन्हा बारीक इवलासे नाजू कंकुर उमलतात दुखवतात फुटतात आणि तो वृक्ष पुन्हा डेरीदार होत असतो त्याच ते जीवन कायम निष्पर्ण राहत नाही जशी नदी आपल्या उगमापासून अनेक प्रकारच्या खास वट्यांचा उंचवट्यांचा माथ्यांचा सामना करत शेवटी सागराला दौर मिळत असते तसं या जीवनाचं आहे हे जीवन सुख सुखदुःखाने भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे की आपण सुख लोप झाल्यामुळे दुःखाविषयी थोडी भीती बाळगत असतो तेव्हा या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं एक साधन आहे ते म्हणजेच गाणं गीत संगीत नाट्य नृत्य यांनी मानवी जीवनाला बहार आणलेला आहे सुंदर बनवलेलं आहे तुम्हाला गाणी ऐकायला आवडतं ना तुम्हाला गाणी गायला सुद्धा आवडतं कारण या गाण्यांमध्ये विलक्षण अशी जादू असते आपल्या देशात जगात अनेक गायक आणि नृत्यकार आहेत होऊन गेलेले आहेत जसं आपल्या देशाचा मानबिंदू गान कोकिळा लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका आशा भोसले शास्त्रीय संगीतकार पंडित भीमसेन जोशी श्रेष्ठ गायिका किशोरी आमोणकर उत्तरा केळकर हिंदी गायक मुकेश महेंद्र मोहम्मद रफी मराठी गायक सुरेश वाडकर पंजाबी गायक दलेर मेहंदी अल्ताफ राजा बाबा सैगल, पाश्चिमात्य नृत्यकार मायकल जॅक्सन शकिरा या सारखे अनेक असे गायक नृत्यकार या जगात या देशात लोकांचं मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्या ठिकाणी ते आपल्या गायनाने त्यांच्या जीवनामध्ये एक आगळा वेगळा असा क्षण निर्माण करण्याचं कार्य ते करीत असतात आणि आपल्या गायनाने हे जे काही कलाकार आहेत गायक आहेत गायक आपल्या गायक आपल्या सुमधूर गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात आणि या गायकांची ही सुंदर अशी त्यांच्या गोड गड्यातील कंठातील गाणी ऐकताना श्रोते देखील मंत्रमुग्ध गायक आपल्या सुमधुर गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात त्यांची गाणी ऐकायला लोक जीवाचा कान करतात या कलाकारांना त्यांच्या कलेमुळे लोक डोक्यावर घेतात